महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे आज विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत आणि विदर्भाच्या दौऱ्यातला हा शेवटचा टप्पा म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी गजानन महाराजांच्या शेगावमध्ये आज राज ठाकरे आलेले आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आपण या ठिकाणी पाहतोय. कारण राज ठाकरेंचा हा जो दौरा आहे हा बहुतेक या ठिकाणी आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं असेल. काही कार्यकर्ते पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. मला एक सांगा, खूप दिवसांनी राज ठाकरे विदर्भात बुलढाण्यात शेगावात दाखल झाले आहेत, काय उत्साह आहे? अत्यंत उत्साह आहे, संपूर्ण विदर्भातच उत्साह आहे. साहेबांचा 21 तारखेपासून विदर्भात जे पाऊल ठेवलं आहे तर आज त्याचा विदर्भाचा पूर्ण विराम होणार आहे. संत गजानन महाराज दर्शन घेऊन आमची पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन साहेब आज संध्याकाळी आम्ही त्यांना मुंबईसाठी वाटी लावणार आहोत आणि पूर्ण महाराष्ट्रात विदर्भात हे जे महाराष्ट्र सरकारची या सगळ्या कुरघोळ्या चालू आहेत एकमेकाच्या विरोधात आणि संपूर्ण वातावरण गढूळ झालेलं आहे. महाराष्ट्राचं जनतेला या सगळ्या गोष्टीचा वीट आला आहे, कुठेतरी बदल हवा ही प्रत्येक मनामनात, ही प्रत्येक मराठी माणसाच्याच नाही तर सगळ्यांच्याच मनात आहे. लोकांना राजकारणाचा विषय म्हटलं की आता टी व्ही बंद करतात, परंतु सन्माननीय राज ठाकरे साहेबांवर एक विश्वास आहे, एक प्रचंड लाट त्यांच्यामागे आम्ही बघतो आहे. तरुणांची जी फळी आहे ही फक्त सन्माननीय राज ठाकरे साहेबांच्याच नशिबात आहे, बाकी कोणाच्या नाही. ते यावेळेस मतात परिवर्तन होईल त्या पद्धतीनं बांधणी आहे, त्याच्यावर आमचं काम सुरू आहे. निश्चितपणानं सन्माननीय राज ठाकरे साहेब 200 ते 225 उमेदवार उभे करतील आणि एक महाराष्ट्रात फार मोठा असा प्रचंड वादळ निर्माण होणार आहे. उद्या सत्तेत आम्ही असलो तर कोणाला वाईट वाटण्याचं काही कारण नाही. हा विधानसभेच्या तोंडावर असलेला राज ठाकरे यांचा दौरा आहे, कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्साह आहे. काही कार्यकर्त्यांसोबत आपण देखील जाणून घेऊया. सकाळपासूनच तुम्ही या ठिकाणी राज ठाकरे येत आहेत, उत्साहांमध्ये काम करतायत, काय सांगाल? आमचं राजसाहेब आता येत आहेत तर सर्व कार्यकर्त्यात उत्साह आहेच. विठ्ठलभाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे विठ्ठलभाऊच्या मार्गदर्शनात आम्ही उत्तम तयारी केली. पातूरला विठ्ठलभाऊंनी सांगितलं, पातूर असेल, बाळापूर असेल, अकोला असेल, तसंच आम्ही खामगाववरनं बरेचसे कार्यकर्ते साहेबांच्या स्वागतासाठी इथं शेगावला हजर झालेले आहेत. आणि जसं भाऊच्या मार्गदर्शनात आमचं काम जोरात चालू आहे आणि आता येणारा काळ हा मनसेचा असेल. येणारा काळ हा मनसेचा असेल कारण राज ठाकरेंचा विदर्भाचा दौरा म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आणणारा हा दौरा या ठिकाणी म्हणावा लागेल. कारण नागपूरपासून तर बुलढाण्यापर्यंत राज ठाकरे प्रत्येक ठिकाणी भेटी देत आहेत, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत आणि त्या ठिकाणी असलेला आढावा जो आहे तो प्रमुख कार्यकर्त्याकडून या ठिकाणी आढावा घेत आहेत. त्यामुळं आता राज ठाकरे यांनी एकला चोरूची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे खरी, परंतु जास्तीत जास्त उमेदवार या ठिकाणी विधानसभेचे कसे निवडून येतील या पद्धतीनं कार्यकर्त्यांना राज ठाकरे सूचना करतानाही आपल्याला पाहावयास मिळत आहेत. त्यानिमित्तच हा विधानसभेच्या तोंडावर राज ठाकरे यांचा विदर्भाचा दौरा हा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय. राहुल खंडारे, न्यूज 18, लोकमत, बुलढाणा.